केंद्रीय सामाजिक राज्य न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर आरपीआय युवक अध्यक्ष कुणाल भावाळकर यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलंय. या शिबिरामध्ये हृदय, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, नेत्ररोग, अस्थिरोग आणि इतर नागरिकांच्या तपासण्या मोफत चष्मे वाटप करण्यात आलंय. तर नेत्र तपासणी केल्यानंतर 120 नागरिकांनी शिबिरामध्ये रक्तदान देखील केलंय. 600 जणांना मोफत चष्मे वाटप यावेळी करण्यात आलंय. कार्यक्रमाचं उद्घाटन माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते करण्यात आलंय. तर यावेळी आरपीआय वाहतूक आघाडी प्रदेश अध्यक्ष अजितभाई शेख, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष खाजाबाई शेख, उपमहाराष्ट्र केसरी विशालप्पा कलाटे, पिंपरी चिंचवड भाजपा उपाध्यक्ष रामभाऊ वाकडकर, भाजपा सदस्य विक्रम कलाटे, सदस्य विक्रम कलाटे, श्रीनिवास कलाटे, राष्ट्रवादीचे नेते विशाल साकी गायकवाड, रिपाईनचे उपाध्यक्ष शाहरुख खान, उद्योजक निलेश वाघमारे, सुजित कांबळे, किरण समिंदर आणि इतरही अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात शंकरशेठ जगताप यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. तर कुणाल भावाळकर यांचं उपक्रमाबद्दल कौतुक देखील केलंय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस. खरं तर आठवले साहेबांचा वाढदिवस साजरा करत असताना आठवले साहेबांचं जे योगदान वंचित समाजाला, बहुजन समाजाला एकत्र करून त्यांची मूठ बांधून एक राजकीय पटलावरती आणून ठेवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर रामदासजी आठवले साहेब हे केंद्रात मंत्री आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांना ते पदावरती घेतलेले. पण आम्ही हा दिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करत असतो. प्रत्येक कार्यकर्ता आठवले साहेबांचं जे संघर्ष झालं तळागाळातून सर्वसामान्यामधून निवडून आलेलं म्हणजे नेतृत्व आहे. म्हणून आम्ही पूर्ण संपूर्ण कार्यकर्ते संघर्ष दिन साजरे करतो आणि शहरामध्ये विविध प्रकारे त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. केक 62 किलोचा केक आम्ही शहरामध्ये कापणार आहोत. आणि आज रिपब्लिकन युवक आघाडीच्या वतीने मी कुणाल भावळकर, आमचे उपाध्यक्ष शाहरुख भाई खान आणि आमच्या सर्व युवक टीमच्या वतीने आम्ही मोफत आरोग्य शिबिर व त्याचं निदान, मोफत चष्मे वाटप, रक्तदान शिबिर असा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही आज चंद्रमावली या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाला अतिशय मनापासून वाकडकरवासियांनी सक्रिय सहभाग दाखवलेला आहे. कारण इथे मागील 2 वर्षामध्ये कसलाही आरोग्य शिबिराचा कार्यक्रम या आपल्या परिसरामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्येच झालेला नाही आहे. आणि तो आपण वाकड परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला. मी आपल्या महाराष्ट्र न्यूजच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मनापासून सहभाग दाखवला त्याबद्दल मी सतत ऋणी आहे. आणि येथून पुढेही आम्ही पुढच्या वर्षी पण आपण ह्याच्यापेक्षा जास्त कसा मोठा कार्यक्रम आरोग्य शिबिराचा घेता येईल ते विचार करत आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. त्यांचं आयुष्य सुखाचं, समाधानीचं, भरभराटीचं जावो. त्यांना त्यांच्या हातून देशाची आमच्यासारख्या समाजाची सेवा घडो आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचं पण आयुष्य त्यांना लागो एवढीच मनोमन अपेक्षा व्यक्त करतो. काम आम्ही बघतोय पहिल्यापासून अतिशय छान पद्धतीने सामाजिक कार्य ते करतायत. आणि आत्ता हा जो उपक्रम त्यांनी राबवला त्याच्यामुळं बऱ्याच गोरगरीब जनतेचा फायदा झालेला आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना चष्मे मिळाले, काही त्यांचं हे चेक झालं, हृदय वगैरे, त्याच्यामुळं खूप छान. नमस्कार. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.